श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. याला रास पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो अधिक तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो. यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, परंतु या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्र ग्रहण देखील आहे. असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता महालक्ष्मी जी आहे ती ह्या पृथ्वी तलावर येते, आणि जे लोक पण जागरण करतात ह्या दिवशी त्यांना धन धान्याने त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धीने त्यांचं घर भरून टाकते असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष सेवा करायचे असतात, काही उपाय करायचे असतात, आणि त्याच्याचमुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायचे. त्याच्यामुळे माता महालक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास होणार आहे, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दरिद्र राहणार नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, आणि आपल्या घरामध्ये जे आहे पैसा तर येतो, पण तो काही ना काही कारणाने घरातनं खर्च होऊन जातो. म्हणजे आलेली लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर नसते. असं म्हटलं जातं की माता महालक्ष्मी चंचल असते, पण आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्याच्यामुळे जे माता महालक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार, एवढा प्रभावी आणि अचूक उपाय, आणि हा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी करायचाच करायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे माता महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचा आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की माता महालक्ष्मीचा बसलेल्या अवस्थेतला फोटो आणायचा, म्हणजे कमळावर बसलेली माता असेल तसा फोटो आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा. उभी असलेली माताचा फोटो आपल्याला घरी घेऊन नाही यायचा. लक्ष्मी माताचा जर तुम्ही उभी असणारी लक्ष्मी माताचा फोटो घरी घेऊन आले किंवा मूर्ती घेऊन आले तर तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर राहणार नाही. स्क्रीनवर जे फोटो दिसतोय त्याच्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये माता महालक्ष्मी बसलेली आहे, कमळावर बसलेली आहे माता महालक्ष्मी धनलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये, म्हणजे हातामधनं धन पडत आहे माता महालक्ष्मीचं, अशा स्वरूपाची फोटो जर आपण आपल्या घरीमध्ये फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये जर आपण आणलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. आणि त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आपल्याला घेऊन यायची ती म्हणजे भगवान विष्णूंचा आपल्याला फोटो घेऊन यायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंचा आपल्याला फोटो जो आणायचा आहे तो म्हणजे भगवान विष्णू जे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि माता लक्ष्मी जे आहे त्यांचे पाय चेपत आहे, असा फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. कारण जिकडे श्रीहरी असतील तिकडे लक्ष्मी माता असणारच असणार. त्याच्याचमुळे जर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला स्थिर करायचं असेल, कायमस्वरूपी त्यांचा वास आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे असेल, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ह्या दोन गोष्टी आवर्जून आणायच्या. जर तुमच्या घरी असतील तर त्याची विधिविधानपूर्वक तुम्हाला पूजा करायची आहे, पण तुमच्या घरात नसतील तर 100% तुम्ही घेऊन या. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैशासंबंधित कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही. तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला अगर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रसुद्धा घेऊन यायचं आहे. ते सुद्धा खूपच शुभ असतं आणि ते फक्त आणायचं नाही आहे, ते आणल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे. काही विशेष स्थिती असतात तेव्हा जर आपण कुंकुमार्चन केलं तर त्याचा प्रभाव आपल्याला खूप चांगला शुभ फळ असे आपल्याला मिळतात. जसे की आपण पौर्णिमेला करतो, दिवाळीला करतो, आपण नवरात्रीमध्ये करतो, अशा विशेष स्थितींना जर आपण हे ह्या सेवा केल्या माता लक्ष्मीच्या तर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते. आता अजून एक जी गोष्ट आपल्याला घेऊन यायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ती म्हणजे कवड्या आपल्याला घेऊन यायच्यात. 5 किंवा 7 अशा आपल्याला कवड्या घेऊन यायच्यात. कवड्या ह्या पांढऱ्या कलरच्या असतात, हलक्या पिवळ्या कलरच्या असतात. तर आपल्या पांढऱ्या कवड्या ज्या आहेत 5 किंवा 7 अशा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत.
जसं सागर मंथनातनं माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती त्याचप्रमाणे कवड्यासुद्धा सागर मंथनामधनंच आलेल्या होत्या. म्हणूनच जे आहेत आणि कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला जे आहे कवड्या 5 किंवा 7 कवड्या ह्या दिवशी घेऊन यायच्या आहेत आणि नुसत्या आणायच्या नाही आहेत, त्याच्यावर आपल्याला काही विशेष सेवासुद्धा करायच्या आहेत. आता जे आपण कवड्या आणणार आहेत त्यांना देवघरामध्ये कसं ठेवायचं ते सांगते. सगळ्यात पहिलं आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर आपल्याला त्या कवड्या ठेवायच्या आहेत. तांदूळ आणि कवड्या ह्या दोन्हीही महालक्ष्मी माताला अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत. अगर ह्या वस्तू आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन येतात तर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते. आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजून एक वस्तू जी घेऊन यायची ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ आणायची. जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ आवर्जून घ्यायची. 108 मण्यांची आपल्याला कमळगट्ट्याची माळ घेऊन यायची आणि आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं त्याच्यावरती ती ठेवायची आहे. यंत्रावर ठेवू शकता तुम्ही किंवा तुम्ही लक्ष्मीमाताच्या फोटोवर सुद्धा ठेवू शकतात. असं केल्याने आपल्याला 108 कमळाच्या फुलं माताला अर्पण केल्याचं पुण्य मिळतं. कारण कमळगट्ट्याची माळ जी असते ती कमळांच्या बियांपासून बनलेली असते आणि कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर ह्या 5 वस्तू आहेत ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन यायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये स्थिर व्हायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये अखंड वास व्हायला पाहिजे, तर ह्या 5 वस्तू ज्या आहेत तुमच्या देवघरामध्ये असल्याच असल्या पाहिजेत आणि त्या नुसत्या आणायच्या नाही आहेत आणि ठेवायच्या नाही आहेत. त्या आणल्यावर त्यांची सेवासुद्धा करायची आहे. कशा सेवा करायच्या त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जेव्हा कोजागिरी पौर्णिमेची आपण पूजा कशी मांडायची ह्याचासुद्धा माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे. नाही पाहिला असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो सुद्धा नक्की पहा. कारण छोट्या छोट्या आपण सेवा करतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच ज्या अडचणी असतात त्या दूर होतात. आणि धनासंबंधित जर आपल्याला अडचणी असतील तर माता लक्ष्मीची जर आपण व्यवस्थित रोजच्या रोज सेवा केली तर ती अतिशय प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.